नमस्कार आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की झोप येत नाही त्यावर काही उपाय आहे का झोप येत नाही या विषयावरती आपण अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देऊ तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा झोप येत नसेल तर त्याची जी काही कारणं आहेत त्यापैकी महत्वाचं कारण आहे की आपल्या डोक्यामध्ये असणारे अतिरिक्त विचार आणि त्याचबरोबर आपल्याला सतावणारा चिंता त्या चिंता किंवा ते विचार जर निरर्थक असतील तर ते काढून टाकणं हे केव्हाही चांगलं पण बऱ्याच वेळेला आपण अनेक प्रकारचे ओझे घेऊन जगत असतो आणि त्या माध्यमातून आपले विचार जे आहेत आपल्या चिंता ज्या आहेत त्या वाढत जातात आणि मग त्यापासून सगळ्यात मोठा त्रास उद्भवतो आणि ते म्हणजे झोप ये न येणं आणि झोप व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला अपचन किंवा मग ब्लड प्रेशर यासारखे त्रास जाणवतात आणि मग मा हळूहळू मालिका सुरू होते ती म्हणजे आजारपणाचे तर त्यासाठी कितीही गोळ्या खाऊन आपल्याला झोप येत नसेल तर पुढे काही तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला झोप नक्की येईल पहिला उपाय तुम्हाला बाजारामधून जायफळ आणायचं आहे आणि ते जायफळ जे आहे ते दुधामध्ये उगळायचं आपल्याकडे सहा असते त्या सहानेवरती थोडं दूध घ्यायचं जायफळ उगळायचं ते दुधात उगळलेलं जायफळ जे आहे ते डोक्याला लावायचं आहे आणि शांतपणे झोपायचं आहे जा तुम्हाला जाणवेल की काही दिवसामध्ये तुमची झोपेची समस्या जी आहे समस्य ती पूर्णपणे निघून गेलेली आहे दुसरा उपाय तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीमध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा तूप टाकू शकता यामुळे होतं असं की आपल्या नाभीतून ज्या काही नाड्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित झालेल्या असतात त्या सगळ्या रिलॅक्स होतात रिलीफ होतात आणि आपल्याला शांत झोप लागते या चिकित्साला नाभी चिकित्सा असंही म्हणतात नाभीद्वारे देखील आपण आपले अनेक आजार बरे करू शकतो का येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी देखील माहिती पाहणार आहोत तिसरा उपाय आपण झोपताना आपल्या संपूर्ण शरीराला आज्ञा द्यायची त्या माध्यमातून आपल्या पेशी ज्या आहेत त्या रिलॅक्स होतात आणि मग आपल्याला झोप लागते असे अनेक उपाय आहेत जे आपण पाहणार आहोत पण या व्हिडिओमध्ये हा तिसरा उपाय जो आहे तो विशेष लक्ष देऊन ऐका या माध्यमातून अनेक लोकांच्या जा समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत आणि त्यांना शांत झोप लागत आहे तर झोपायला जाण्यापूर्वी मला आज शांत झोप लागणार आहे हे स्वतःच्या शरीराला सांगायचं आहे सा त्यानंतर बेडवर झोपल्यानंतर तुम्ही डोळे बंद करायचे आणि आपल्या संपूर्ण शरीराला आज्ञा द्यायची आहे ॲफर्मेशन द्यायची आहे ती अशी की आत्ता मला शांत झोप लागणार आहे त्याचबरोबर माझं संपूर्ण शरीर जे आहे ते रिलॅक्स झालेलं आहे हलकं झालेलं आहे असं स्वतःला सांगायचं आहे आणि मग तुम्ही आपल्या एकेका एक अवयवाला आज्ञा द्यायची आहे उदाहरणार्थ पायाच्या बोटांपासून गुडघ्यापर्यंतचा भाग माझा एकदम शिथिल झालेला आहे रिलॅक्स झालेला आहे हलका झालेला आहे गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग माझा एकदम हलका झालेला आहे माझी कंबर माझं पोट एकदम हलकं झालेलं आहे रिलॅक्स झालेलं आहे शिथिल झालेलं आहे माझी कंबर माझी पाट खांदे हात हाताची बोटं एकदम रिलॅक्स झालेली आहेत एकदम हलकी झालेली आहेत तुम्ही ॲफर्मेशन हळूहळू हळू देऊ शकता आणि मग पुढे माझा गळा माझी मान माझा चेहरा माझे डोळे माझं नाक माझं कान माझं डोकं एकदम हलकं झालेलं आहे रिलॅक्स झालेलं आहे आणि मला शांत झोप येते आहे माझ्या मनातले सगळे विचार निघून गेलेले आहेत मला कोणतीही चिंता सतावत नाही आहे माझ्या शरीराला आता पूर्ण आरामाची गरज आहे तो आराम मला आता झोपेतून मिळणार आहे माझं संपूर्ण शरीर हे हलकं झालेलं आहे रिलॅक्स झालेलं आहे असं स्वतःला सांगायचं सा। एकदा सांगा दोनदा सांगा तीन वेळा सांगा तुम्हाला जाणवेल का तुम्हाला काही दिवसामध्ये ही झोपेची समस्या निघून गेलेली आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या दिवशी हे करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला काही वेळामध्येच झोप लागलेली आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे मी अनेकांना सांगितला आणि अने त्या प्रत्येकाला याच्यातून खूप जास्त फरक पडलेला आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा झोप ही फार महत्त्वाची आहे कारण योग्य झोप जर मिळाली तर आपल्याला अनेक आजारांपासून मुक्ती मिळत असते नाहीतर कमी झोपेमुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवतात त्याच्यामध्ये अपचन ॲसिडिटी यापासून तर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं एवढंच नव्हे तर आपल्याला जास्त वय झाल्यासारखं वाटणं ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत या झोपेमुळे उद्भवतात म्हणजे कमी झोपेमुळे उद्भवतात त्यामुळे सर्वांनी छान झोप घ्या हे जे काही तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करून बघा तुम्हाला कसा फरक पडला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा त्यामुळे इतर लोकांना देखील पॉझिटिव्ह वाटेल आणि त्याचबरोबर त्यांच्या देखील समस्या ज्या आहेत त्या, त्या, त्या निघून जातील आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला हा व्हिडिओ अधिक, अधिक शेअर करा आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे असे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील धन्यवाद